राज्यासह देशामध्ये गणेश उत्सवाला मोठ्या उत्साहात व आनंदात सुरुवात झाली आहे. गणेश उत्सवाच्या निमित्ताने खरेदीसाठी अनेक गणेश भक्त हे बाहेर पडत आहेत, परंतु वाडा भिवंडी महामार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्यावरून प्रवास करणेही आता कठीण झाले आहे. समोर गणेश उत्सव असूनही खड्डे बुजवण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाची बेदरकारी पुन्हा एकदा समोर आली आहे. आज दुपारी पालघर न्यूज नेटवर्कच्या फेसबुकवर एक मोठ्या खड्ड्यांबाबत पोस्ट केली असता वाडा तालुक्यातील दिनकरपाडा येथील कबड्डीच्या खेळाडूंनी पुढाकार घेऊन श्रमदानाने हा खड्डा पुरण्यात आला. त्यामुळे बांधकाम विभागाची कामे आता आम जनताच करत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग नक्की करतं तरी काय हा मोठा प्रश्न उपस्थित होतोय. गणेश उत्सवात प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा अपघात होऊ नये याची दखल घेऊन या दिनकरपाडा येथील राहणाऱ्या तरुणांनी खड्डे बुजवण्याची कामगिरी केली आहे, जी जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची होती.